मुंबई वीज दरवाढ प्रश्नी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय. पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, मात्र आंदोलनाला परवानगी नाकारल्याने पोलीस स्थानकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या पाहायला मिळाला. स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. मुंबईत स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळेस काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी स्मार्ट मीटरचं काम अदानींनाच का देण्यात आलंय असा सवालही उपस्थित केला. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, त्यांना त्वरित सोडा अशी मागणीही त्यांनी केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी पटोलेंसह उद्धव यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले यांनी एमसीए मधून माघार घेतली आहे, त्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. उद्धव यांच्यामुळेच पटोलेंनी माघार घेतल्याचं नितेश राणे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी आहे. महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली गेली आहे. 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला मिळालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारलाय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार बुधवारी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय. सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न मविया करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. रवींद्र धंगेकर यांनी या संदर्भात फलकबाजी केली आहे. नुसती फलकबाजी करू नये तर योजनेला पाठिंबा द्यावा असा टोला राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी लगावलाय. धुळे शहर विधानसभेच्या जागेवरून शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गेल्या 30 वर्षांपासून शिवसेना ही जागा लढत आहे. यावेळीही शिवसेनाच या ठिकाणी लढेल असा दावा शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केलाय. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने देखील तयारी सुरू केली असल्याने शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात तणाव निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे मुख्यमंत्र्यांविरोधात उपोषणाला बसलेत. सर्व परवानग्या घेऊन त्यांनी अभिन्यास मंजूर केलाय, पण शिंदे गटाचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती दिली आहे. त्यांच्या विरोधात माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत.